नमस्कार, मी प्रकाश चव्हाण, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा करंजवन, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, आपले हार्दिक स्वागत करतो. नवीन शैक्षणिक धोरण NEP 2020 2023 इयत्ता 3 सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व अंकगणित क्षमता यात संपन्न करणे हे ध्येय ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून मी उपक्रमाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाचे आव्हान निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा करंजवन येथे विशेष उपक्रमाची सांगड घालत 2023-24 शैक्षणिक व डिजिटल खेळातून एप्रिल समृद्धी हा विशेष उपक्रम माझ्या शाळेत राबवत आहे. या उपक्रम निवडीचे कारण म्हणजे 28 जून 2023 विद्यार्थ्यांची पूर्व चाचणी घेतली. याच्यात 0 ते 4 गुण मिळवणारे 4 विद्यार्थी होते, 5 ते 8 गुण मिळवणारे 6 विद्यार्थी, 9 ते 12 गुण मिळवणारे 8 विद्यार्थी, 13 ते 16 गुण मिळवणारे 2 विद्यार्थी आणि 17 ते 20 गुण मिळवणारे 9 विद्यार्थी. या सर्व विद्यार्थ्यांना समान पातळीवर आणण्यासाठी व खेळाद्वारे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी, विद्यार्थ्यांना साध्य पद्धतीने शिक्षण सुविधा प्राप्त करून देण्यासाठी मी शैक्षणिक व डिजिटल खेळातून एफिलियन समृद्धी हा नवोपक्रम माझ्या शाळेमध्ये राबवायचे ठरवले आणि त्या उपक्रमासाठी विशेष गेमची मी तयारी करून घेतली. माझ्या नवोपक्रमाचे उद्दिष्टे जर सांगायचे ठरले तर निवड केलेल्या उपक्रमाला योग्य दिशा देण्यासाठी व इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी मी खालील उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवली होती. मुलांना स्वतः शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे, 2 शिक्षण प्रक्रियेत पालकांचा सक्रिय सहभाग मिळवणे, 3 एकाच साहित्यातून वेगवेगळ्या अध्ययन घटकाची ओळख करून देणे, 4 लर्निंग इंटरव्हेन्शन म्हणजे पियर लर्निंग, ग्रुप लर्निंग, विषय मित्राचा वापर करणे, 5 विद्यार्थ्यांच्या जिज्ञासुवृत्तीचा सन्मान करणे, 6 मुलांनी स्वतः शिकण्याची गती वळवणे, अध्ययन गती तिप्पट करणे, मोबाईल गॅजेटचा प्रभावी वापर करत मुलांना खेळातून नाविन्यपूर्ण शिक्षणाची संधी देणे. यासाठी मी पालकांची एक पालक सभा आयोजित केली आणि तिथे पालकांना यावर्षी राबवत असलेल्या उपक्रमाची ओळख करून दिली. खेळातून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी इंटरॲक्टिव्ह डिजिटल गेम मी तयार केले, ज्यातून मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी असा दृष्टिकोन समोर ठेवला. ते व्हॉट्सअपद्वारे पालकांच्या मोबाईलवर शेअर केले जाऊ लागले. मुलांना मागील गेम नियमित पाहता यावेत यासाठी, खेळातून आनंददायी शिक्षण देता यावेत यासाठी मी एक अँड्रॉइड ॲप तयार केले. ते म्हणजे स्मार्ट एज्युकेशन एफिलियन समृद्धी. याच्यामध्ये डिजिटल खेळातून एफिलियन समृद्धी, फन मॅथ, टॉप वर्कशीट आणि दिवाळी सुट्टीत डिजिटल खेळाची गट्टी असे विशेष उपक्रमाची त्याच्यात अंतर्भाव केलेला आहे. आणि हे अँड्रॉइड ॲप आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त माननीय सूरजजी मांढरे साहेब यांच्या हस्ते प्रकाशित केले. त्यांच्यापुढे मी माझ्या गेमचे सादरीकरण केले आणि संपूर्ण राज्यभरात तुमची गेम प्रसार व्हावेत असा त्यांनी मला शुभाशीर्वाद दिला. मी जे विद्यार्थ्यांना गेम पाठवत असतो ते विद्यार्थी आपल्या पालकांच्या मोबाईलमध्ये गेम सोडून त्यांचे स्क्रीनशॉट मला पाठवत असतात आणि विद्यार्थ्यांचा जो प्रतिसाद आहे माझ्या वर्गातलाच नव्हे तर राज्यभरातून दररोज हजारो विद्यार्थी माझे गेम हे सोडवत असतात आणि त्यांचे स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपद्वारे पाठवत असतात. आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये हे गेम खूप महत्त्वाची भूमिका आज बजावताना मला दिसत आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत अशा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये माझे 8 टॅब, मोबाईल आणि 1 लॅपटॉप यांच्या सहाय्याने पेअर लर्निंग, ग्रुप लर्निंग, साध्य पद्धतीने डिजिटल खेळ आनंद देतो. कोणत्या संख्या दार तुमच्या आल्या, पटकन दार करायची. आणखी दुसरी संख्या बनवू पटकन त्याची आली. या पद्धतीचे ऑफलाईन गेम्स मी माझ्या शाळेत घेत असतो आणि झटपट विद्यार्थी संख्या तयार करतात आणि आपल्याला त्यांचे उत्तर देत असतो. हे ॲपमध्ये आपल्याला आता हे मुलं मराठी विषयात काम करतील. चल मराठीत कर बघू. हां हळू. हा कोणतं अक्षर आलं वाचा पहिल्यांदा. अजगर. त्याच्यावर टच कर. अवरती ॲपच्या माध्यमातून विद्यार्थी स्वयंअध्ययन करताना आपल्याला दिसत आहेत. तसंच इंग्रजी विषय समृद्ध कर. परत नवीन टच कर बघू. या पद्धतीने डिजिटल गेममध्ये ज्या पद्धतीचे मी स्पेलिंग तयार करायला विद्यार्थ्याला प्रेरित करत असतो त्याचाच गेम मी ऑफलाईन वर्गात घेत असतो आणि विद्यार्थी स्वतः अक्षरांचा क्रम योग्य पद्धतीने लावून स्पेलिंग तयार करतात आणि छान पद्धतीने प्रतिसाद इयत्ता 2 वर्गातच विद्यार्थ्यांना मिळत आहे. आणि हे सर्व काही जे आहे ते म्हणजे डिजिटल खेळ आणि ऑफलाईन गेम यांच्या माध्यमातून विद्यार्थी प्रगती ही अतिशय छान पद्धतीने माझ्या शाळेमध्ये ही साधली जाताना मला दिसत आहे.
त्याचबरोबर विशेष उपक्रम ऑफलाईन पद्धतीने मी वर्गात घेत असतो. जे आपली भाषापेटी आहे त्याचा वापर मी माझ्या खुबीने घेत असतो आणि त्याचाही वापर विद्यार्थी करताना दिसत आहेत. हां, तुमच्या गटात काय चालू आहे? तुमच्या गटामध्ये काय करतायत? कसे शोधता बरं? दाबर शोधा भाऊ, कसे शोधता? हां, अक्षर धरून महिन्यांची नावे, वारांची नावे, फळांची नावे, फुलांची नावे, पक्ष्यांची नावे, गावांची नावे जोडण्याचा खेळ मी विद्यार्थ्यांचा घेत असतो आणि यामुळे शब्दसंपत्तीवर प्रभुत्व मिळून विद्यार्थी अतिशय छान पद्धतीने दिलेल्या अक्षरांचा योग्य क्रम लावून शब्द तयार करत असतात, नावं आपल्याला सांगत असतात. तुम्हाला हां व्हेरी गुड, व्हेरी गुड, तोंड, व्हेरी गुड, ओके, हां. काय करताय तुम्ही? हा चला लिहा भाऊ, मधला कोणता अक्षर दिला आता तुम्हाला? म. कोण लिहितं मग ते नाव? चला लिह बघू पटकन, बोलायचं मोठ्याने. प्लायवूडचे फळे मी माझ्या वर्गात तयार केलेले आहेत आणि मुलांना तिथं लिहिण्याची पुसण्याची संधी दिली जाते. विद्यार्थी वेगवेगळे शब्द वाक्य त्याच्यातून तयार करत असतात, गणिती खेळ करतात, नकाशा वाचन करतात, नकाशातले नावं भरण्याचा खेळ खेळत असतात. तिथं आपल्याला शब्द करताना आपल्याला विद्यार्थी दिसत आहे. आता बघू. हा श्याम, व्हेरी गुड. अशा विविध उपक्रमाबरोबर मी लॅमिनेशन कार्डचा वापर करतो. हजारो लॅमिनेशन कार्ड माझ्या वर्गात आहेत आणि स्वयंमाध्यमातून विद्यार्थी तिथं समृद्ध होत आहेत. पूर्व चाचणी घेतल्यानंतर 4 महिने विद्यार्थ्यांना स्वयंमाध्यमासाठी प्रेरित करून साध्य पद्धतीने शिकण्याची आवड मी निर्माण केली आणि 28/10/2023 रोजी मी पूर्व चाचणीच्या धर्तीवरच काठिण्य पातळी वाढवून उत्तर चाचणी घेतली. त्याच्यात विद्यार्थ्यांची प्रगती ही आपल्याला दिसून आली. 0 ते 4 गुण मिळवणारे 2 विद्यार्थी राहिले, 5 ते 8 गुण मिळवणारे फक्त 1 विद्यार्थी राहिला, 9 ते 12 फक्त 0 विद्यार्थी राहिले, 13 ते 16 फक्त 2 राहिले आणि 17 ते 20 24 विद्यार्थी झाले. म्हणजे या निकालाच्या विश्लेषणातून उपक्रम राबविल्यानंतर विद्यार्थी प्रगती साध्य झाल्याचे मला दिसून आले. पूर्व आणि उत्तर चाचणीचा जर तुलना केली तर 0 ते 4 गुण मिळवणारे 4 विद्यार्थी होते तर फक्त 2 राहिले, 5 ते 9 गुण मिळवणारे विद्यार्थी 6 होते फक्त 1 विद्यार्थी राहिला, 9 ते 12 जे विद्यार्थी होते 8 विद्यार्थी होते ते 0 झाले आणि शेवटचा टप्पा 17 ते 20 9 विद्यार्थी होते ते 24 विद्यार्थी झाले. याच्यातनं 9 उपक्रमांची यशस्वीता आपल्याला लक्षात येते की सूक्ष्म नियोजन आणि कृती आराखडे तयार करून योग्य दिशा देऊन डिजिटल साहित्य व अध्ययन खेळाची सांगड घातल्याने मला फलश्रुती दिसून आली. शालेय वातावरण प्रसन्न झाले. विद्यार्थ्यांचे पीअर लर्निंग, ग्रुप लर्निंग, विषय मित्र यामुळे स्वतः ज्ञान निर्मितीची संधी प्राप्त झाली. विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेत अधिक लक्ष देऊ लागले आणि गुणवत्तेत वाढ झाली. अबोल विद्यार्थी बोलके झाले. विद्यार्थी स्वतःच्या ज्ञानाच्या प्रेरणा मार्ग शोधू लागला व स्वतःच्या शैक्षणिक गरजा भागवण्याच्या दृष्टिकोनात त्यांच्या तयार झाला. मोबाईलवर प्रत्यक्ष लेखन करून खोडण्याची सुविधा दिल्याने खेळता खेळता अध्ययन करणे सोपे झाले. जेव्हा मूल स्वतः शिकते तेव्हा ते स्वतःच्या अनुभवातून शिकते आणि त्याचे मिळालेले अनुभव हे चिरकाल स्मरणात राहतात. हे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवता आला. स्वयंमाध्यमातून संकल्पनेच्या मूर्तीकरण करता येऊ लागले. छोटे छोटे आव्हाने दिल्यानंतर विद्यार्थ्यांना अंदाज व्यक्त करण्याची, माहिती विश्लेषणाची संधी देता आली. विद्यार्थ्यांना शिकण्याच्या प्रक्रियेत आनंद मिळवून देता आला. एका साहित्यातून वेगवेगळ्या घटकाची ओळख करून देता आली. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देऊन उपजत ज्ञानाच्या विविध कृतींचा जोड देऊन त्यात भर घालता आली. ही फलश्रुती मला या उपक्रमातून प्राप्त झालेली आहे.